गाव करील ते राव काय करील याला साजेसच घडलंय रायगड मधल्या परहूरपाडा गावामध्ये. पाहूया नेमकं काय केलंय या गावानं. नळातून पाणी येणं ह्याचं सुख काय असतं ते ह्या महिलांना विचारा, कारण वर्षानुवर्ष त्यांच्या डोक्यावर असलेला हंडा आता उतरलाय. कष्टाचं आणि एकजुटीचं पाणी आता गावात आलंय. हे सगळं घडलंय अलिबाग पासून जवळ असलेल्या परहूरपाडा गावात. जवळपास 350 उंबऱ्याच्या ह्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत 3 वेळा नळ पाणी योजना राबवण्यात आली, पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्या बंद पडल्या. हे चित्र बदलायचं हे गावातल्या सुनील बुरुमकर ह्या तरुणानं ठरवलं आणि लोकसहभागातून पाणी योजना राबवण्याचं ठरलं. गावातल्या पतसंस्थांकडून 5 लाखांचं कर्ज घेतलं आणि कामाला सुरुवात झाली. महिला पाण्यासाठी आमच्या MIDC जी 1.5 किलोमीटर अंतरावर लाईन गेलेली आहे, तिथून पाणी डोक्यावर आणायच्या, त्यामध्ये त्यांचा वेळ जायचा, त्रास व्हायचा. तर अशा पद्धतीने एक वेळेस मी हे चित्र पाहिलं, पण मला राहावे ना असं. मग मी माझ्या कमिटीकडे विचार केला, आम्ही त्या ग्रामस्थांकडे तो विषय मांडला. मग सगळ्या ग्रामस्थांनी आम्ही एकमताने तो याच्यावर ठराव मंजूर करून मग आम्ही ही योजना ग्रामस्थांनी राबवायची ठरवली. तफावत भरून कशी काढायची म्हणून मग कमिटीने आपल्याच भागातली 2 पतसंस्था, चालू पतसंस्था आहेत चांगल्या पद्धतीने असणाऱ्या, त्यांच्याकडून कर्ज घेतलं आणि कर्ज घेऊन ही योजना राबवायचं ठरवलं आणि ही योजना पूर्णपणे राबवली. सर्व जवळजवळ 330 लोकांच्या घरामध्ये पाणी पुरवलं आणि आज ही अतिशय चांगल्या पद्धतीने योजना राबवलेली आहे. अवघ्या 3 महिन्यात ग्रामस्थांचा संकल्प सिद्धीस गेला, महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला, घरोघरी नळानं पाणी आलं. आता योजनेच्या देखभाल दुरुस्ती वीज बिलासाठी दरमहा 100 रुपये वर्गणी काढली जाते. 2 किलोमीटर अंतर असलेल्या MIDC आम्ही हंडे घेऊन नेहमी पाण्याला जायचे. तिथे पाण्यावरून डोक्यावरून अंधना अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचे, तरी पण आम्ही तो त्रास आम्हाला वाचवण्यासाठी आमच्या ग्रामस्थांनी एक कमिटी निर्माण केली आणि कमिटीतून पाणी आम्हाला घरोघर आणून दिले आणि ते पाणी आम्हाला भरपूर होते, त्यामुळे महिलातल्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवला. आम्हाला पाण्याचा खूप त्रास होत होता. आम्ही 2 किलोमीटर लांबवर MIDC आम्ही पाणीसाठी जायचो. आता आमचं वय झालं आहे, आम्हाला काय जाऊ, आम्ही काय जाऊ शकत नाही, म्हणून आमच्या ग्रामस्थांनी कमिटी मेंबर आम्ही तयार केलं आणि आम्ही हे योजना आम्ही हे केलं, पूर्ण फार केलं. हे काय आम्हाला खूपच म्हणजे आता वय झाल्याप्रमाणे आम्हाला कुठंही हे करता येत नाही, आमचे हात पाय दुखतात. आमचे काय प्रत्येक काम हे सरकारनंच करायला हवं ही धारणा जरा बाजूला ठेवली आणि स्वतःहून एक पाऊल पुढे टाकलं तर अनेक सुखकर गोष्टी घडू शकतात. परहूर पाड्याच्या ग्रामस्थांनी हेच दाखवून दिलंय. प्रफुल्ल पवारचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.